हा एक सुंदर प्रसंग आहे जो घडला 250 ते 300 वर्षांपूर्वी. एक भक्त होता कर्नाटकाच्या दक्षिण भागात आणि त्याच्या आईचं वय होत होतं. तिला जायचं होतं काशीला आणि विश्वनाथाच्या मांडीत मरण यायला हवं होतं. तिला शिवाच्या मांडीत मरायचं होतं. तिने तिच्या आयुष्यात काहीच मागितलं नव्हतं. ही एक गोष्ट तिने तिच्या मुलाला मागितली, मला काशीला घेऊन चल, माझं वय होत चाललंय, मला तिथे जाऊन मरायचं आहे. तर तो माणूस त्याच्या म्हाताऱ्या आईला घेऊन चालू लागला. ते जंगलांमधून चालत निघाले दक्षिण कर्नाटकातून काशीपर्यंत. खूप जास्त अंतर आहे चालण्यासाठी. त्याची आई आजारी पडली वय झालं असल्यामुळे, म्हणून त्याने तिला उचलून घेतलं खांद्यावर. म्हणून तो खूप थकून गेला होता आणि तरीही पुढे चालत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो शिवा शिवा जप करत राहिला. शिवा शिवा शिवाला म्हणाला, कृपा करून ह्या एका गोष्टीमध्ये मला अपयश येऊ देऊ नको. ही एकमेव गोष्ट आहे जी माझ्या आईने माझ्याकडे मागितली. मला तिला काशीला घेऊन जायचं आहे, तुझ्यासाठीच आम्ही तिकडे येतोय, कृपया मला शक्ती दे. मग चालता चालता त्याला घंटेचा आवाज आला. तर त्याला ऐकू आलं की बैलगाडी येते मागून आणि बैलाच्या घंटांचा आवाज येतोय. मग त्याने पाहिलं की धुक्या पलीकडे एक बैलगाडी जो एकच बैल ओढत होता, जे थोडं विचित्र होतं. कर्नाटकामध्ये तुम्हाला एका बैलाची बैलगाडी दिसेल, पण फक्त गावातल्या गावात फिरण्यासाठी. दूरवर जायचं असलं की कायम दोन बैल वापरतात, एकच बैल, ते पण जंगलामध्ये. हे थोडं विचित्र होतं, पण जेव्हा तुम्ही एवढे दमलेले असता तेव्हा तुम्ही या सगळ्या लहान गोष्टींचा विचार करत नाही. तर बैलगाडी जवळ आली. मग त्या माणसाने त्या बैलगाडीवाल्याला विनंती केली. त्याला त्याचा चेहरा दिसत नव्हता, धुकं फार होतं आणि त्याने घोंगडी पांघरली होती. माझी आई आजारी आहे, आम्हाला तुझ्या गाडीतून येऊ दे, असंही ती रिकामी आहे. तो मनुष्य म्हणाला, ठीक आहे. तर दोघेजण बैलगाडीत बसले आणि गाडी पुढे चालू लागली जंगलाच्या रस्त्यावरून. काही वेळानंतर त्या माणसाच्या लक्षात आलं की गाडी एकदम स्मूथ चालतीये, रस्त्याची काहीच जाणीव होत नाहीये. मग त्याने पाहिलं, गाडीची चाकं फिरत नव्हती, तशीच थांबलेली होती, पण तरी गाडी पुढे जात होती. मग त्याने बैलाकडे पाहिलं, तो बैल खाली बसलेला होता आणि तरीही गाडी पुढे जात होती. मग त्याने गाडीच्या मालकाकडे पाहिलं, फक्त घोंगडी होती तिथे, आत माणूसच नव्हता. त्याने त्याच्या आईकडे पाहिलं. आई म्हणाली, अरे मूर्खा, पोहोचलो सुद्धा आपण, आणखी कुठे जाण्याची गरजच नाही, हीच जागा आहे, जाऊ दे मला आता. मग आईने तिचं शरीर तिथेच त्यागलं. तो बैल, ती बैलगाडी आणि चालक नाहीसे झाले आणि तो मनुष्य परत आला. लोकांना वाटलं की तो त्याच्या आईला कुठेतरी सोडून परत आलाय. तो काही काशीला तिला घेऊन गेला नाही, तो फारच पटकन परत आलाय. ते म्हणाले, कुठे सोडून आलास रे आईला? तो म्हणाला, नाही, आम्हाला कुठे जावंच लागलं नाही, शिव स्वतः आमच्यासाठी आला. ते म्हणाले, काही पण सांगतोयस. तो म्हणाला, तुम्हाला विश्वास आहे की नाही, त्याने काही फरक पडत नाही, तो आमच्यासाठी आला. बस माझं जीवन धन्य झालंय, मला ते माझ्या आत जाणवतंय. जर तुम्हाला ते कळत नसेल तर ते तुमच्यावर आहे. मग त्यांनी विचारलं, आम्हाला काहीतरी दाखव, कसं तरी करून आम्हाला ते दाखव की तू खरोखर शिवाला बघितलंस, तो तुझ्यासाठी आला. तो म्हणाला, मला माहीत नाही, कारण मी त्याला पाहिलं नाही, मला फक्त एक घोंगडी दिसली आणि काही चेहरा नव्हता, काहीच नव्हतं, रिकामी होती. तो नुसता असाच बसला होता असं तो म्हणाला. तो असा बसला आणि अचानक सगळ्यांना फक्त त्या मनुष्याचे कपडे दिसले, तो नव्हताच. तो एक महान ऋषी बनला दक्षिण भारतात. मग तो इतर जागे गेला. तो जिथे कुठे गेला तिथे लोकांनी त्याला ओळखलं, नुसताच एक रिकामा चेहरा. भक्ती म्हणजे मुळात
तुम्हाला स्वतःला विलीन करण्याचा एक मार्ग सापडलाय. तुम्ही एक देवता निवडले, किंवा एखादा पुरुष, किंवा एखादी स्त्री, किंवा एखादं लहान मूल, किंवा एक ठराविक कार्य तुमच्या आयुष्यातलं. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, कुणीच त्यांच्या आयुष्यात विशेष असं काहीच साध्य केलं नाहीये कुठल्या तरी गोष्टीप्रती पूर्ण भक्तिभाव असल्याशिवाय. मग कला असू दे, क्रीडा, संगीत, राजकारण, अध्यात्म, जे काही असेल, जोपर्यंत तुमच्यामध्ये त्याच्याप्रती पूर्ण भक्तिभाव नसेल विशेष असं काहीच घडून येणार नाही. कारण भक्तीच्या भावनेशिवाय तुम्ही स्वतः जे कोणी आहात त्याच्या सीमा ओलांडणार नाही. तुमची भक्ती कशावर आहे ते महत्त्वाचं नाही, तुमची भक्ती कशावरही असली तरी तुमच्या भक्तीची तीव्रताच तुम्हाला परिवर्तित करते. भक्तीशिवाय खरं परिवर्तन शक्य नाही आहे. भक्तीशिवाय मनुष्य त्याची पूर्ण क्षमता साधू शकणार नाही. भक्ती ही अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येक मनुष्याने अनुभवली पाहिजे, आणि त्यांना हे सुद्धा समजलं पाहिजे की ही काही एक धार्मिक प्रक्रिया नाही आहे. भक्ती हा असा एक प्रेम संबंध आहे की जिथे तुमच्याकडे कुठलाच पर्याय उरत नाही. हो, एक प्रेम संबंध म्हणजे जिथे तुमच्याकडे फार पर्याय नसतात, पण कुठल्या तरी टप्प्याला जाऊन तुम्ही त्यापासून मुक्त होऊ शकता. भक्ती हा असा एक प्रेम संबंध आहे जिथे तुमच्याकडे कुठलाच पर्याय नसतो आणि तुम्ही त्यापासून कधीच मुक्त होत नाही. तुम्ही त्यात बुडून जाता, तुम्ही त्यात शून्य होता, आणि तुम्ही शून्य होता म्हणून तुम्ही अमर्याद सुद्धा होता.